पटला पूजा 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 काय मस्करी चालवलीस तू? पूजा पाणी सोड. गुलपाची वाटी ला त्याला. अरे वरात आली 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 अगं वरात आली वरात आली. बघ अगं बाहेर बघ वरात आली. अगं रांगोळी झाली का नाही? सगळी तयारी झाली. तयारी झाली ना? मग असं कर उंबरठे ठेवायचं माप घेऊन ये. चल आटप 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 लवकर आटप आटप लवकर लवकर लवकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. आमचा सदाभाऊ. विजय उतरतोस ना? हो. जा सदा गृहप्रवेशाची तयारी कर. जा 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 जा. हो हो हो. चला. लक्ष्मीच्या पावलांनी हे माप उलथून या घरात सुखसमृद्धी घेऊन ये. मिस्टर विजय, यू आर अंडर अरेस्ट. तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. का? ते तुम्हाला पोलीस स्टेशनमध्येच सांगितलं जाईल. अहो पण हे कसं शक्य आहे? आत्ताच तर लग्न करून आलाय, अजून गृहप्रवेश देखील झालेला नाहीये. ठीक आहे, तुमचा विधी तुम्ही उरकून घ्या, पण त्यानंतर मात्र यांना पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल. पूजा काळजी कर नकोस. पूजा मी लगेच परत येईल. पूजा चल. बेटा माप उलथून गृहप्रवेश कर. पूजा पूजा सौख्य पूजा पूजा ये मुली ये
पूजा पूजा विजय, ये सगळं असं काय होतंय? पूजा तुझाही या गोष्टीवर विश्वास नाही. पूजा काय झालेलं नाहीये, काही विशेष घडलेलं नाहीये, तू काळजी करू नकोस. मिस्टर विजय चला. नाही पूजा, आता हट्ट नाही करायचा. मी लगेच परत येईन पूजा. मामा सांभाळा तिला. चला इन्स्पेक्टर. हवालदार पूजा बेटा, डोळ्यातून पाणी नाही काढायचं. मामा मला खरंच खूप भीती वाटते, माझं पाऊल त्या घराला अपशकुनी तर ठरणार नाही ना. अगं असल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो. मी विनसता ठेवला, पण उंबर ठावला आणल्यावर चार पाऊलं सुद्धा माझ्या पती बरोबर चालण्याचं सुख मला नशिबाने दिलं नाही. अगं चार पाऊलाचंच काय घेऊन बसलीस? विजय बरोबर तू सप्तपदी करून आली आहेस. हे बघ, तुझी देवावर श्रद्धा आहे ना, मग त्याचा विश्वास ठेव आणि खंबीरपणे वाग. खरंय तुमचं, आता तोच मला यातनं काही मार्ग दाखवेल. परमेश्वरा, हे कसं काय घडतंय रे? गृहप्रवेशासाठी आलेल्या माझ्या पतीला आल्या पावलीस परत जावं लागलं. मी तुझी लहानपणापासून भक्ती करते, पण मी काही मागितलं नाही, पण आज मागते. त्यांची पावलं सुखरूप घरी परत येऊ दे. एवढी एकमेक्या सुहासिनीच्या पदरात तू प्रवासातून दमून आलीस, जरा विश्रांती घे. अगं विजय निश्चित सुखरूपपणे परत येईल. अरे विजयला घेऊन या. आपणच मिस्टर विजय? हो, पण इन्स्पेक्टर साहेब मला आधी हे सांगा की पोलीस कोठडीमध्ये बंद करण्यासारखा मी काय गुन्हा केलाय. सांगतो. तुम्ही रिटा फर्नांडिसला ओळखता? हो. का? तुमचं आणि तिचं संबंध कसे होते? ती माझ्या हॉटेलच्या मालकांची मुलगी आहे. मालकाची मुलगी? पण तुमची कोण? अरे वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. पण रिटाचा आणि या सगळ्या प्रकाराचा काय संबंध? मिस्टर विजय तुम्ही रिटाचा मानसिक छळ केलाय. मी रीटाचा मानसिक छळ कशावरून? त्याची साक्ष देणारी ही रीटाची पर्सनल डायरी. त्यात स्पष्ट नमूद केलंय की तुमच्या मानसिक छळाला कंटाळून रीटानं आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार आहात. आत्महत्या केली रीटाने? हे काय गाडी का थांबवली? इंजिन गरम झालंय.
तुम्हाला कसं कळलं? माझ्या गाडीचं मला नाही कळणार, तर दुसऱ्या कोणाला कळणार? तेही खरंच. आणि काय काय शिकलात अमेरिकेत? खूप काय शिकले. हवं असेल तर तुम्हालाही शिकवेन हळूहळू. खिडकी उघडा ना, इट्स सो हॉट. हॉट काय, आय एम फीलिंग कोल्ड. मला थंडी वाजते. कमाले, मी तुमच्या इतक्या जवळ बसली आहे, वास्तविक तुम्हाला वॉर्म वाटायला हवं. ओके, थंडी घालायची असेल तर देयर इज अ वे आउट. एक उपाय आहे त्याच्यावर. कोणता? अमेरिकेतला एखादा मुलगा असता ना, तर त्याने अशा नाजूक प्रसंगी चक्क माझा किस घेतला असता. नाही तर तू. नाही म्हणजे मी बाबा एकदा अमेरिकेच्या त्रासातून. वेल, लिफ्ट दिल्याबद्दल घरापर्यंत थँक्स. नुसते थँक्स म्हणजे? यू आर रिअली अ रोमॅन्टिक फूल. परत केव्हा भेटशील? भेटायला हरकत नाही, पण कशासाठी? ओ माय गॉड, तुझी ट्युशन आता बहुतेक मलाच घ्यावी लागणार आहे. ओके, बाय बाय. Hey, Hudson. अरे मामा, तुम्ही अजून जागे? नाही, इतक्या वेळ झोपलो होतो, पण आता डोळे उघडले. या म्हणजे उत्तम आहे. मला पसंत आहे मामा. या वयात? आता काय ठीक आहे, तुम्हाला पसंत आहे तर मलाही पसंत आहे मामी म्हणून. अरे गधड्या, मला पसंत आहे म्हणजे आत्ता गेलेली मुलगी मला सून म्हणून पसंत आहे. मामा तसं काही शक्य नाही आहे, ती आमच्या हॉटेलच्या मालकाची मुलगी आहे. अरे मग आणखी उत्तम. नाही नाही नाही, तुम्ही समस्या तसं काही नाही आमच्या मध्ये. अरे पण तसं असायला काय हरकत आहे. हे बघ, आता तुझं लग्नाचं वय झालंय. एकदा तुझं लग्न झालं की मला शांतपणे झोप लागेल. आणि त्या भटक भवानीशी माझं लग्न झालं की माझी झोप उडेल, त्याचं काय? अरे बाबा, जसं भूक लागली की जेवायचं असतं, तसं लग्नाचं वय झालं की लग्न करायचं असतं. मला भूक लागली आहे, आता काही बोलायचं नाही. भूक लागली की जेवायचं. रख मार. विजय, विजय, विजय. हाय मास्टर राजू, हाऊ आर यू? आज का शाळेला गेला नाहीस वाटत. हे काय नवीन सॉन्ग आणखी? विजय, आज तो तुम मेरे लिए गिटार बजाओगे. क्यों क्यों क्यों? क्योंकि मैं आज नाचने वाला हूँ. अरे बाप रे, तुम नाचने वाले हो ये तो ठीक है, पर ये एक गिटार बरोबर नहीं बाबा, रिपेयर करायला चाललोय मी. बजाओ. बजाता हूँ बाप, बजाता हूँ. अपन डरते क्या? चल, 1 2 3 4. चुमा चुमा दीदे, चुमा चुमा दीदे, चुमा दीदे दीदे, चुमा चुमा दीदे, चुमा चुमा दीदे. हेलो, सॉरी टू डिस्टर्ब यू. नो प्रॉब्लम सर, बोला. अरे आमच्या छोकरीला रिटाला शॉपिंग करायची लहर आली आहे, आणि शॉपिंगला तुला घेऊन जायचे म्हणून तुझ्याकडे निघाली आहे. काही प्रॉब्लेम आहे का? नो 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 प्रॉब्लम सर, काय नाही, मी जाईन. जस्ट लाईक अ गुड बॉय. हां, शी विल बी रिचिंग एनी मोमेंट. आली प्यार. आली, पोनू आली. हाय.
हाय हाय, मी तुझे डार्लिंगला घेऊन आले बघ. अरे तुम्ही कशाला तसदी घेतलीत? मी आणली असते ना तिला. थँक्स एनीवे. नुसते कोरडे थँक्स, काही थंड गरम विचारशील की नाही? सॉरी, या ना, या आतमध्ये. चहा कॉफी थंड काहीतरी. चहा कॉफी? आय क्रेझी, हे काय चहा कॉफी प्यायची वेळ आहे? मग चल आपण बार मध्ये जाऊन मस्त पैकी स्कॉच घेऊ. स्कॉच? तुम्ही असं करा, तुम्ही घ्या स्कॉच, मी नुसता बघत राहीन. मग स्कॉच कशाला? तू नुसता माझ्याकडे बघत राह, मला नशा चढेल. हे तुम्ही असं आता परत तुम्ही काय लावलंय? हा रिचा, ओके ओके, कम ऑन, डोंट वेस्ट टाइम, टेक ओव्हर. थोडस मी तुला असं धरून बसले तर चालेल ना? घाबरू नको, मी तुला काही करणार नाही. ओके, व्हाट डू यू से? Not started yet. Come on, coffee thanda hote. Anything is wrong? Anything? Everything. Everything is just going wrong. Itha ek hi goshta majhya mala sar ki hot nahi hai. Ek hi goshta manje exactly korti goshta. Te tumhala nahi kalayachi. I know. Mala sangela sankoch vartoy na tula. But don't worry darling. Tujhyasathi चांगल्यातला चांगल्या घरंदाज मुलगा शोधणार आहे मी. ओ डॅडी, इतक्या दिवस मी तुम्हाला नकोशी झाले का? नो 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 नो, ओनली चाइल्ड म्हणून मी तुझ्या लाड करतोय. दिस इज लास्ट इयर, नेक्स्ट इयर तुझा मॅरेज झालाच पाहिजे. बाय द वे, तुझ्या बर्थडेला माझ्याकडून काय प्रेझेंट पाहिजे तुला? तुम्ही कशाला देताय प्रेझेंट? माझ्या वाढदिवसाला मीच तुम्हाला एक प्रेझेंट देणार आहे. हॅलो, विजय बाबू आहेत का? हा बोलतोय, बोला. तुमच्याकडे छोटस काम होत. काय करू शकतो मी तुमच्यासाठी? अपंगांच्या मदतीसाठी शो हवाय. किती तारखेला? 15 तारखेला. 15 तारखेला? मिस्टर बोंद्रे जरा कठीण आहे 15 तारखेला. तुम्ही 17 घेता का? हो चालेल ना. हा तुम्ही 17 संध्याकाळचा शो घ्या, 7-8 वाजता. तुम्हाला थोडा त्रास देतोय. काय, आमच्या चेअरमन बाई आहेत ना, त्या तुम्हाला भेटू इच्छित आहेत. त्यांना पाठवा ना घरी, मी आहे आज संध्याकाळपर्यंत घरी. नाही साहेब, त्या येऊ शकणार नाहीत कारण त्या अपंग आहेत. सॉरी, त्या कुठे राहतात मला सांगा, मग मी जाऊन भेटेन त्यांना. येस येस, कमेंट एकरा. सिट डाऊन डेकरा. थँक यू मॅडम. કેટલા હેન્ડસમ છે, એકદમ ચોકલેટ માફર. તમે ચોકલેટ ગમે? મી 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 ખાત નહીં મિસ્ટર બાટલીવાલા, મને ચોકલેટ આવડત નહીં. શું વાત કરે છે, અમે તો બહુ ચોકલેટ ખાય, અમે ખાના ખાય જ નહીં, ચોકલેટ જ ખાય. નહીં પણ મિસ બાટલીવાલા, તમે મને શો ચી બોલણી કરવા માટે બોલાવલો હતો. અરે જરા
नाश्ते यास्ते घेणे टेकरा हा पहिला जरा खाएल पिएल थोडा मजा करेल आणि मग सांगेल आ बोल तू काय खाएल काय पिएल आंटी आंटी मला जरा कामाचं स्वरूप कळलं तर बरं होईल ना जे स्वरूप तुला बघायचे आहे ना ते समजा तुला आपोआपच दिसेल तेवढा एक्साइटेड कशाला होतो तने तो किस करवानो म्हणताय मिस बाटली वाला तुम्ही काय चालवलं हे सगळं तुला बघितला ने मला माझे जवानी याद आले मिस बाटली वाला काय घाणेरड बोलताय तुम्ही तू का मला बुद्धी समजते मी अजून सुद्धा तुला भारी पडे हा Hi, Dad. The best dad in the world.
माझ्यापेक्षा तुझी आई फारच स्वीट होती, माहित आहे तुला. लिव्ह इट डॅड, आता तुम्हीच माझे डॅडी आणि तुम्हीच माझे मम्मी आहात. म्हणून तू अशी हट्टी झालीस का? डॅडी, आता माझा अजून एक हट्ट तुम्ही पुरवला पाहिजे. काय 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 काय? माझ्या बर्थडेला मला तुमच्याकडनंच प्रेझेंट हवंय. बोल बोल, तुला काय पाहिजे बोल. मी मागेन ते द्याल? येस, तू मागशील ते मिळेल. प्रॉमिस? प्रॉमिस. डॅड, मला विजय माझ्या जन्माचा जोडीदार म्हणून हवाय. विजय? एक हॉटेलचा सिंगर? आपला नोकर? हो, पण माझ्याशी लग्न झाल्यावर तो आपोआपच मालक होईल. हे खरंच? पण तुझ्या निर्णय पक्का? अगदी पक्का. ठीक आहे, मी सांगेन त्याला. तो नाही म्हणायचा नाही, माझ्या कामासाठी मी बोलवलंयस, आता येईलच तो. थँक्स डॅड. आलाच वाटतं. ये विजय, ये. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुझ्या बद्दलच बोलत होतो आम्ही. रीटा, मला वाटते विजयच्या या बोटाच्या माप घ्यायला पाहिजे ना. राईट हँड नाही डॅडी, लेफ्ट हँड. ओ, लेफ्ट हँडच्या या बोटात एंगेजमेंटची रिंग घालतात. एंगेजमेंट कोणाची? अरे कुणाची काय, तुझी आणि माझी. काय? ओ हो, रीटाने हट्ट धरलाय, होऊन जाऊ दे. You are the luckiest guy of the world, my boy, luckiest. I'm sorry sir, पण मला ते शक्य नाही. तू काय बडबडतोस, याची कल्पना आहे तुला? सर, हा निर्णय तुम्ही एकतर्फी घेतलाय सर, माझा विचार करा, मलाही काही विचार आहेत. तू समजतोस काय स्वतःला? आज तू जे काय आहेस ते माझ्यामुळे. मी तुला मदतीचा हात दिला नसता तर रस्त्यावर काणी गात भीक मागत फिरला असता. पण सर तुम्ही. तू आमचा नोकर आहेस हे विसरू नकोस, पण मी ते विसरून तुला जवाई करून घ्यायला तयार झालो हे माझ्या मनाचा मोठापणा आहे, समजलं? अदरवाइज यू आर नोबडी, अंडरस्टँड? नोबडी. गेट आउट. सर तुम्ही अजून आय से गेट आउट फ्रॉम हियर. फॉरगेट इट, त्या भिकाऱ्याचा इतका विचार करू नकोस. काय ड्रायव्हर साहेब, किती वेळ लागेल? आता जवळपासच्या गावात जाऊन पंक्चर करून आणल्याशिवाय काय गत्यंतर नाही. बघा किती वेळ, तास, दीड तास, दोन तास, तीन तास, सांगतायत ना अख्खा दिवस. दिवस? हो. विजय चल आपण पत्ते टाकू. काय दुसरं काय करायचं? नाते
Excuse me. Thank you very much. आज खरं म्हणजे तुमच्यामुळे मला पुनर्जन्मच मिळाला. नाही तर या गावात नवीन आलाय का तुम्ही? नाही, तसं फार पूर्वी कधीतरी येऊन गेल्यासारखं वाटतंय मगासपासून. कुणाकडे? इथे एक फार मोठे गायक राहायचे ना, देवळा शेजारी घर होतं त्यांचं. वसंतराव पंडित. तुम्ही ओळखता त्या ना? गाणं शिकता त्यांच्याकडे? अहो, मी त्यांची मुलगी. म्हणजे तू पूजा? पण माझं नाव तुम्हाला कसं माहित? पूजा, मला नाही ओळखलास? मी विजय. विजय? विजय? विजय, आता आपलं लग्न झालं, आता रे काय करायचं? अगं, तू माझ्या घरी राहायचं. मी नाही रे बाबा राहणार, माझे बाबा रागावतील ना, तूच माझ्या घरी राह. अगं नाही, नवरीनं नवऱ्याकडे राहायचं असतं. चल माझ्या घरी. चल चल, हे बघ ते घर. चल ना, आज जायच्या अगोदर माप ओलांडायचं असतं, तांदळांनी भरलेलं. कुठे ते माप? थांब, आहे ना माझ्याकडे. चल ओलांडी आपण माप. विदेश कुणी ओलांडायचं? नवरीने माप ओलांडायचं. नाही मी, नाही मी, नाही मी, नाही मी, नाही मी, नाही मी. चल ना बाबांना भेटायला, ते देवळातच असतील. तानपुर्याचा
लहरी मधुनी तानपुर्याच्या, लहरी मधुनी उठती मधुझंका. काय झालं बेटा? हे कोण? अहो बाबा, तुम्ही ओळखलं नाही त्याला? हा विजय, पार्वती काकूंचा. विजय? कोण विजय? असं काय करता बाबा? लहानपणी आपल्याकडे सारखा यायचा, तुम्ही ह्याला गाणं शिकवायचा. आयुष्यमान भव, आयुष्यमान हो बेटा. केवढा मोठा झालास रे तू, एकदम कसं ओळखणार रे बाबा तुला? लहानपणी मामांच्या बरोबर हे गाव सोडून गेलास, तो आज परत आलास. आणि आजही योगायोगाने चालू आहे पंडितजी. आज फार चांगला दिवस आहे, गुरु पौर्णिमेचा. चला सर, घरी जाऊया. चला. येतो पंडितजी, तिकडे सगळे वाट बघत असतील. विजय, विजय, तुझ्याकडे नाव, कीर्ती, वैभव सगळं काही आहे. आयुष्यमान भव हा एकच शुभाशीर्वाद तुझा गुरु तुला देऊ शकतो. नाही पंडितजी, माझा मान, सन्मान, कीर्ती, वैभव सगळं तुम्ही दिलेल्या विद्यादानामुळेच आहे. पंडितजी, मला तुमच्याकडून आणखीन एक दान हवंय. माझ्याकडून? विजय, तुला जे हवंय ते माझ्याजवळ असेल तर जरूर घेऊन जा. तुमच्या पूजाचा हात माझ्या हातात द्याल. विजय, मुलीच्या लग्नाची काळजी काय असते ते फक्त बापच जाणू शकतो. पुरा, आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी फार चांगली गुरुदक्षिणा दिलीस तू गुरुला, फार चांगली गुरुदक्षिणा दिलीस. विजय, हा निर्णय तू घेतलास, पण याला तुझ्या मामांची संमती नको. पंडितजी, मामांची काळजी करू नका. अहो, मी लग्नाचा निर्णय घेतलाय ऐकल्यावरच त्यांना खूप आनंद होईल, पण मामांना दाखवायला पूजाचा एक फोटो लागेल.
पूजा पूजाला एक फोटो आणून दे तुझा. फोटो तोच दे. हा फोटो फक्त मामांसाठीच. हो हो हा. तुला तर सगळं आधीच कळलं असेल. असू दे, तरी सुद्धा मला तुला सांगायचंय. देवा, जी इच्छा लहानपणापासून माझ्या मनात होती ती तू आज पूर्ण केलीस. तुझे उपकार मी कसे मानू, कोणत्या शब्दात मानू. देवा, माझ्या पाठीशी असाच उभा राहा. तुझी कृपा दृष्टी सदैव माझ्यावर असू दे. नाही तर बघ, तुझं माझं भांडण होईल, सांगून ठेवते. येते हा सदा. रातभर झोपू दे. ओ सदू अंकल, काय सकाळी सकाळी मी लग्नाच्या पत्रिका आणायला प्रेस मध्ये चाललोय. मला उशीर होईल, मामाने म्हणावं जेवायला थांबू नका दुपारी. हॅलो रिटायर. कशाला फोन केलास? मला ठाऊक की तू रागवलास, जे घडलं त्याबद्दल माफी मागायला. विजय, झालं गेलं ते विसरून जा. डॅडी तुला रागाच्या भरात वाटेल ते बोलले, पण नंतर त्यांनाच फार वाईट वाटलं. आणि त्या रात्रीच त्यांना हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक? या सगळं काही विसरून त्यानं तुला एकदा भेटावं असं वाटतंय. विजय, तू इथे आलास ना तर त्यांना फार बरं वाटेल. बाकी तुझी इच्छा. मी येईन, संध्याकाळपर्यंत येईन. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. कसे आहेत साहेब? ठीक आहे साहेब. कुठे आहेत साहेब? कुठे आहेत? ऊपर आपका राह देख रहे. हाय रीटा, काय चवटपणा लावलाय हा? खोटं बोलून बोलावलंस ना मला इथे? कारण तू खरं सांगून आला नसतास म्हणून जातो मी. हा, माझ्या हाताचा विळखा सोडून जाता येईल तुला. अरे तुझ्यासाठी तर हा जवानीचा ग्रँड रिडक्शन सेल लावलाय मी. रेटा, सेल मधल्या वस्तूला मी हात लावत नसतो. थांब, तुझ्याशिवाय जीवन जगणं आता मला मुश्किल आहे रे. तू माझ्या समोर आलास की तुझ्यात विरघळून जाऊन तुझ्याशी एकरूप व्हावंस वाटतं मला. ते आता या जन्मात शक्य नाही रीटा. मी लग्न करतोय. ठीक आहे पत्रिका. कळले मला ते. मी तुझ्या एवढ्या जीव टाकते आणि तू कोण कुठल्या गावंढळ फालतू मुलीसाठी. अरे तिच्यात असं काय जे माझ्यात नाहीये? हा, तिच्यासारख्या 56 पोरी मी विकत घेऊन घर कामाला ठेवते. रीटा, तुला वस्तू पैसे फेकून विकत घ्यायची इतकी सवय लागली आहे ना की त्यामुळे आयुष्यात काही गोष्टी स्वतःच्या गुणांनी मिळवायला लागतात हे विसरली असतो. हो, तारुण्याचा हा असा लिलाव म्हणला की आयुष्य सगळं मिळतं या भ्रमात आहू नकोस रीटा. कोणी जर तुझ्याशी लग्न करावं असं वाटत असेल तर आधी स्त्री व्हायला शिक, स्त्रीत्वाचं पावित्र्य राखायला शिक.
ऑल द बेस्ट. मामा मामा तुम्ही का आला तिथे? मला आधी तू सांग हा काय प्रकार आहे. मामा मामा तुम्ही शांत व्हा बघू. तुम्ही आधी घरी जा, माझी काळजी करू नका. पूजाचे पूजा बिचारी एकटी तिथे घाबरली असेल. मामा तुमची तिला गरज. विजय आहे का? मी रीटा फर्नांडिस, विजयची मैत्रीण. या ना. विजय नाही का घरा? नाही, ते काही कामानिमित्त बाहेर गेले. पण येतीलच एवढ्यात. तुमच्या लग्नाला येत आला नाही म्हणून मुद्दामच आले. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. चला ना आपण खाली बसूया. माझी अशीच साडी आहे, अगदी याच रंगाची. म्हणजे तुझं आणि माझं चॉईस एकच आहे. बरं, तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काय करू? नको, काही नको. नाही हो, तुम्ही तशाच गेलात तर विजय माझ्यावर किती रागवेल माहिती आहे. नाही रागवणार. तुमचं लग्न कसं झालं? छान झालं. तुम्ही खरंच यायला हवं होतं. माझी फ्लाईट उशीरा आली. बरं, तुम्ही बसा ना प्लीज, मी 2 मिनिटं चहा करून आणते. वेळ नाही लागणार मला. मला आता जायला हवं. पुन्हा येईन. बरं, 1 मिनिट थांबा प्लीज, मी आलेच. आमच्यात कुंकू लावत नाही. आय एम सॉरी. अरे, तुमचं अंग किती थंड पडलंय. बरं वाटत नाहीये का? नाही, तरी पण तुम्ही शाल घेऊन जा, बाहेरही खूप थंडी आहे. नको कशाला? घ्या हो, ती परत द्यायच्या निमित्तान तरी माझ्या घरी पुन्हा याल तुम्ही. येईन, जरूर येईन. सांभाळ ना. मी तुमचा जावई वाला नकार दिला म्हणून तुम्ही त्याचा राग असा करताय? मला वाटलं नव्हतं तुमच्यासारखा चांगला माणूस एवढ्या नीच पातळीवर जाईल म्हणून. आय हेट यू मिस्टर फर्नांडिस. आय हेट यू. आय हेट यू मिस्टर फर्नांडिस. येस इन्स्पेक्टर. माझ्या मुलीच्या मृत्यूला ती स्वतः जबाबदार आहे. यात मिस्टर विजय कुमार याचा काही दोष नाही. पण कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना सोडता येणार नाही म्हणून मी आलो. हे त्याचे पेपर्स. येतो मी. मिस्टर फर्नांडिस, तुम्ही माझं काही बिघडवू शकणार नाही. मिस्टर फर्नांडिस, काही बिघडवू शकणार नाही तुम्ही माझं. मिस्टर विजय, रीटाच्या वडिलांनी तुमचा जामीन दिलेला आहे, तुम्ही जाऊ शकता.
भैया सदा ए सदा हॅलो काय म्हणताय हे बघ त्या कोपऱ्यावरच्या फ्रेम मेकरच्या दुकानात जा आणि या फोटो ना नवीन काचा घालून आण एवढा चांगला फोटो कसा काय फुटला काय कळलं ना विजय आलास अरे मी आता पोलीस स्टेशनलाच फोन करत होतो विजय 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 काय झालं काळजी करण्यासारखं तर काही नाही ना आहे म्हणजे मामा आतापर्यंत फक्त मुलींचीच नावं बदलली जात नाही म्हणजे पण मला वाटतं माझं हे नाव मला आता बदलावं लागणार अरे बाबा काय ते स्पष्ट बोल कोण मामा लोक माझ्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायला लागले आहेत म्हणजे म्हणजे असं कि काल त्या पनवेल जवळच्या एका गावामध्ये शो झाला हो म्युझिकल शो आणि त्यातल्या त्या नवीन गायकाने आपलं नाव बदलून विजय असं ठेवलं आणि मी येणार असं समजून लोकांनी हाऊसफुल गर्दी केली बरं मग काय मी नाही तिकडे मग लोक चिडले त्यांनी खुर्च्या मोड पडदे जाळ असं करून हाई दोष घातला आणि पोलीस मला घेऊन गेले शहानिशा करायला तेव पावला ग बाई मी किती घाबरलो होतो माहितीये पण मी म्हटलं नव्हतं तुला विजय सुखरूप परत येईल म्हणून डोकं दुखतंय पूजा बघ मामा गृहस्थ आश्रमाची सुरुवात बायकोच्या हातच्या गोड चहाने होऊ दे बायको दोन चहा आणते हा विसरलेस बघा मगाशी तुमची एक मैत्रीण येऊन गेली मैत्रीण कोण मैत्रीण रीटा काय पण ते कसं शक्य हो खरं रीटा इथे आली होती रीटा जिवंत आहे बाकी राहिलाय म्हणून तू इथे आलास तुम्ही काय तमाशा चालवला हे विचारायला लावलोय मी तमाशा हो रीटाच्या आत्महत्येबद्दल मला ऐन लग्नाच्या दिवशी अटक करण्यात येते आणि त्या आत्महत्येशी माझा काहीही संबंध नाही असं तुम्ही सांगितल्यामुळे मला सोडण्यात येतं आणि घरी गेल्यावर मला कळतं की रीटा मला लग्नाचं प्रेझेंट देऊन गेली तुझ्या घरी येऊन गेली तू शुद्धीवर आहेस का यु नो दॅट शी इज नो मोर रीटा इज नो मोर मग ती माझ्या घरी आली कशी ती माझ्या घरी येऊन माझ्या बायकोला भेटली माझ्यासाठी प्रेझेंट दिलं आणि तिला बरं वाटत नव्हतं म्हणून माझ्या बायकोनं तिला शालही दिली सगळं खोटं हो हो खोटं सगळं इट इज इम्पॉसिबल त्या रात्री तू तिला भेटून गेलास तू गेल्यानंतर जेव्हा मी घरी आलो रीटा मला खूप डिस्टर्ब दिसली ती एकटीच आपल्या बेडरूम मध्ये ड्रिंक घेत बसली होती मिस रीटा फर्नांडिस यू आर क्रेझी तू मूर्ख आहेस म्हणून तर अशा एका भिकारड्यावरती प्रेम केलंस त्याची लायकी काय लायकी काय त्याची नो एक पुरुष एका स्त्रीला स्त्री चारित्र्याबद्दल शिकवतो अरे स्त्री आपलं सर्वस्व द्यायला तयार होते ते त्याच्यावर प्रेमापोटी विजय तुला माझ्या प्रेमाचा तळतळात घ्यावाच लागेल तुला घ्यावाच लागेल
रीटा प्लीज रीटा रीटा व्हाट द हेल यू आर डूइंग यू आर रुइनिंग युअर लाईफ आता विषयाचा विचार सोडून दे तुला माहित आहे उद्या त्याचे लग्न आहे पण आजचा दिवस आजचा दिवस माझा आहे फॉर गॉड सेक मला इतके पिऊ द्या की मला कशा कशाची आठवण नको नाही नको नाही डॅड गो अवे यू गो अवे रीटा प्लीज यू गो अवे प्लीज यू गो अवे रीटा प्लीज रीटा आई डोंट वांट एनीबॉडी God bless you, beta. God bless you. Oh, God. Help her. Please help her. Beta! 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 Daru, 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 beta! Beta, daru, ghar! Beta, daru, beta! Me, sanke, daru, ghar! माझ्यासाठी केवळ तू लग्नाला नकार दिलास म्हणून पण सर माझ्या घरी आलेले ते मुलगे एक तर ती रीटा नसेल आणि असली तर तो तिची आत्मा असेल अखेरच्या क्षणी तुझ्या मिलनाच्या याच घेतलेला होता सॉरी सर पण मला वाटलं नव्हतं रेटा असलं काहीतरी करेल म्हणून सर मी कुठल्या शब्दात तुमचं सांत्वन करू झालेली गोष्ट होऊन गेली आता रेटा काही परत येणार नाही झालं गेलं विसरून जा तुला शक्य असेल तर तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तू प्रार्थना कर बस तब्येत बरी नसताना सुद्धा आली होती तिचं अंग इतकं थंड पडलं होतं मग मी तिला माझी शाल पण घेऊन अरे तुम्ही काय झालात आता चालो अहो मगाशी तुमची मैत्रीण आली होती ना रीता तेव्हा प्रेम अचानक खाली पडली नि फुटली खालती ठेवायलाच नको नाही सारखी पडून फुटायची वाऱ्यानं तिथेच ठेवूया चालेल आणि हो तुम्ही एवढ्या घाईघाईनं कुठे निघून गेलात काम आठवलं म्हणून ते करायला गेलो होतो विसरलेस तुमच्या मैत्रिणीनं तुम्हाला छान सूट प्रेझेंट म्हणून दिला अगदी माझ्या आवडीचा एक मिनिट हा दाखवते कोण पूजा हॅलो हॅलो कोण रीता अगं 100 वर्ष लक्षील बघ तुझाच विषय चालला होता आपल्या दोघींचा चॉईस एकच आहे ना म्हणून तर तुझी तब्येत कशी आता विजय हो आहेत ना एक मिनिट थांब बोलाते विजय रीटाचा फोन आहे
एक कॉफी. तुम्ही कसले एवढा विचार करताय? कसला नाही. तरी पण पूजा, आपण मुंबईच्या बाहेर जाऊया कुठे? का काय, लग्न झाल्यावर जातात म्हणे ना. कुठे जायचं? तू म्हणशील तिथे. तुम्ही म्हणाल तिथे. खंडाळा नाहीतर लोणावळा. नाही पण ते एकच झालं. माथेरान, महाबळेश्वर. उन्हात बसली अशी श्यामल संध्याराणी, हिरवा हिरवा निसर्ग राजा गातो मंजुळ गाणी. Thank you.
लाडकी माझी काज नाजरी झाली हे ही प्रिया लाडकी माझी काज नाजरी झाली ही स्वप्न सुंदरी माझी काज बावरी झाली काज बावरी झाली डोळ्यांनी ओठांना ओठांनी शब्दांना डोळ्यांनी ओठांना ओठांनी शब्दांना गेला इशारा पटला वाऱ्यानं फुलानं फुलानं भुंग्याला गेला इशारा पटला हसान मिठी न मिठी न देहाला केला इशारा पटला वाऱ्यानं फुलानं फुलानं भुंग्याला केला इशारा पटला घर कुल छोटे घर का चमुक लाया वा दो खान से घर कुल छोटे घर का चमुक लाया वा धुंधी न धुंधी न संधी न संधी न न धुंदी का संधि न संधि लगेला इशारा पटला वाया न फुला न फुला न भूया लगेला इशारा पटला चल सावट कुछ ना ला 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 पटला No, 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 no,
पूजा 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 काय मस्करी चालवलीस तू? पूजा पाणी सोड. मिस्टर विजय, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. यू आर ऍब्सोल्युटली ऑल राईट. तुम्हाला आलेली चक्कर कदाचित विकनेसमुळे असू शकेल, तेव्हा काळजी करण्यासारखं तसं काहीही कारण नाहीये. डोंट वरी, थोडी विश्रांती घ्या आणि जर पुन्हा त्रास व्हायला लागला तर आपण सायकॅट्रिस्टला दाखवूया. ओके, थँक यू डॉक्टर. थँक्स अ लॉट. अहो, कसला एवढा विचार करताय तुम्ही? त्यांनी सांगितलं ना काळजी करण्याचं काही कारण नाही म्हणून. नाही पूजा, यावर काहीतरी वेगळाच उपाय करायला पाहिजे.
काली काली माँ काली कलकत्ते वाले अंदर की बेटी चतुंद्र की साली झाड़ कोली बोल तू कौन है बोल कौन है बोल बोल कौन है बोल कौन है रक्मा अग आंघोळ झाली का नाही चहा तयार आहे तुझा यो नाही यो माझा नाही आपला चहा नाही बेगन दिले जान आओ मेरी जान टिंग 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 जल्दी मत आना मेरी जान टिंग 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 बेगन दिले जान मेरी जान मेरी जान चाय तैयार है लवकर ये मायला मामा साहेब लवकर कशी का आले हॅलो हॅलो कोण आहे पेपर आला हा इला पेपर वाला होय पेपर नाही आणायचा कोराच्या वतलाय जाऊ दे तुला नाही कळायचं काय म्हणतो आजचा पेपर यांची समजी काम अर्धवटत चहा करून ठेवलाय पण त्यात यांनी दूध कुठे घातलंय चहा असा कडुका लागतोय नवीन मसाला घातलेला दिसतोय मुर्द्यानं चव वेगळी असली तरी प्यायल्यावर बरं वाटतंय बायकोनं दारू पिऊन नवऱ्यामोर धिंगाणा घातला चमायला काय बायका आहेत तुला काय झालं उचकी द्यायला आजची आजची चव काही वेगळीच आहे रोज का नाही बनवत असायच्या हा बोंबला ह्या कपातला चहा घेतला का काय तू ये मेरे बलमा आणखी एक कप चहा दे ना आणखी एक कप काय येडबीड लागले का काय अरे बापरे
जास्ती बकबक करायची नाही. नवरा म्हणजे बायकोच्या पायातली वाणे वाय. बायकोनी बस म्हंटल बसायचं बसायचं आणि उठ म्हंटल की उठायचं. आणि नाच म्हटल की नाचायचं. मामा आले वाटत. कोण आहे मामा? साहेब आले वाटत. नाहीतर साहेबाचा बाथरूम मध्ये जाणार. काय रे एवढा वेळ तुला दरवाजा उघडायला? आणि तू काय एवढा घामघूम झालास सदा? त्याचं काय पळापळ चालली होती ना. कसली पळापळ? ते आपलं हे साफसफाई हो ते आपलं. बरं रखमा कुठे घेतली मध्ये? नाही आपलं ते काय हो बाथरूम मध्ये. बरं जा चल दोन कप चहा करून आण. चहा नको नको. अरे नको नको काय मला चहा हवा आहे. तुला काही त्रास होतोय का? चहा आणतो ना. काय कमाल बरोबर प्रेम असत. ती मुंगी म्हणते हत्तीला चुमा 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 दे. अहो तुम्ही गप्पांमध्ये इतके रंगून गेलाय की औषध घ्यायला सुद्धा विसरला. अहो वहिनी औषध घ्यायला तो थोडा आजारी आहे. यावर एकच उपाय हसा आणि लठ्ठ व्हा आणि नंतर त्या हेल्थ क्लब मध्ये जाऊन पुन्हा बारीक व्हा. वहिनी तुम्ही एक काम करा सरळ विजयला उचला आणि कुठल्या तरी गावाला घेऊन जा. खरंय विजय तू जा गावी आणि आपली फॉरेन टूर फिक्स होते त्यावेळी मात्र तू फिट असायला हवास. खरंच चांगली कल्पना आहे. जायचं पण काही दिवस माझ्या गावी पाहिलं. शोधून शोधून हिने काय काढलं तर आपलं गाव. बायका आणि माहेर हे काही गणित कधी सुटणार नाही. काय नाही नाही राणी सरकार जाऊया आपल्याच गावी जाऊया. आणि कुठे जाणार मी?
तुझा ting ting ting
टिंग टिनिंग टी 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 टिनिंग टोंडिनी टिनिंग टा 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 मला घाबरून कुठं पळतोस मेल्या? अरे मुर्दा कुठे गेला म्हणायचा? थांब, तू कुठं पळतोस मेल्या? तुला बघते मी चांगली तुझी चटणीस करते की नाही बघ. राजू, आज तू शाळेत नाही गेलास? नाही, मी नाही गेलो. काय रे? सुट्टी. सुट्टी आज? वहिनी, विजय दादा कुठे आहे हो? त्याला बरं नाहीये काय? नाही नाही. कुठं काय आली राजू? बसा ना. चल रे, किती वेळा सांगितलं तुला इथे यायचं नाही म्हणून? मला विजय दादाला भेटायचं आहे. आपण काय बिघडलं तो इथे आला तर? बर तोंड करून मलाच विचारतेस? चल रे. हे बघ, तुझ्या नवऱ्याचं वाटोळ केलं तेवढं पुरे, माझ्या मुलाचं नको. समजलं? हो, तुम्ही असं काय बोलताय? तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी काय बोलते ते तुला चांगलं कळतंय. तुझ्या नवऱ्याला पछाडलंस तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाची अवदसा कुठली? काय? माझ्या मुलावर तुझी छाया पडायला नको. चल रे. राजू कुठे? त्याची आई त्याला घेऊन गेली. अहो, तो अभ्यास न करताच आला होता. मग मीच म्हटलं अभ्यास करणे मग ये, त्याची परीक्षा जवळ आली ना. तुम्ही बसा ना, मी पटकन ब्रेकफास्ट आणते. ही काय बोलते ते तुला चांगलं कळते. तुझ्या नवऱ्याला पछाडलंस तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाची अवदसा कुठली? घ्या. माझ्याशी केव्हापासून खोटं बोलायला लागलीस पूजा? काय? मी ऐकलंय सगळं. राजूच्या आईचं तरी काय चुकलं म्हणा, मी असं पछाडलेला नाही पूजा. तुझा असा अपमान झालेला मला नाही पाहवत. त्यापेक्षा तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न केलंस. नका हो बोलू. अहो, तुम्ही माझं सर्वस्व आहात. नाही पूजा, तुला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतलाय मी. विजय, विजय शुद्धरेस का? काय बोलतोस तू? मामा, आम्हा नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही न पडलेलं बरं. काय? विषय, विषय शांत हो बेटा, शांत हो. मामा, अगं विषय तसा नाहीये खरंच. मी काढीन तशी समजूत. होय बेटा. Thank you.
तुझ्या नवऱ्याला पछाडलास तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाच्या ओझं सापुतली. मी काय बोलते तुला चांगलं करायचं. तुझ्या नवऱ्याला पछाडलास तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाच्या ओझं सापुतली. नाही तुला घटस्फोट द्यायचा निर्णय. नाही विजय, नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. यापेक्षा मी सुवासिनीचं मरण पत्करेन. विजय काय झालं? पूजा काय झालं? विजय पूजा बरे वाटत नाहीये का? पूजा बोल ना. पूजा मला सोडून जाऊ नको. पूजा मला सोडून जाऊ नकोस प्लीज. मी एकटा पडेन पूजा, मी एकटा पडेन. पूजा मला सोडून जाऊ नको प्लीज. मला सोडून जाऊ नको. नाही विजय, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. पूजा मी तुम्हाला सोडून कशी जाईल? मी चुकलो पूजा. पूजा मी तुला खूप टाकून बोललो पूजा. घटस्फोटासारखा शब्द. मी मला माफ कर पूजा. असं बोलू नका ना. खरंच असं बोलू नका. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काही त्रास होतोय का? मला तुला खूप सुखी बघायचंय पूजा. तुला खूप सुखी बघायचंय पूजा. विजय शांत व्हा. मी इथेच आहे. मी इथेच आहे विजय. विजय विजय मामा मामा विजय 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 सदा सदा सदा
विजय, अरे विजय, विजयवरती खूप प्रेम करत होती, पण शेवटी असं काही करेल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती. मला हे आधी कळलं असतं ना की तुझं माझ्या विजयवर एवढं प्रेम होतं, तर मी त्याच्या आयुष्यात प्रवेश सुद्धा केला नसता. पण आज मी तुझ्यासमोर विजयची धर्मपत्नी म्हणून उभी आहे. रीटा, मी तुझी पदर पसरून प्रार्थना करते. कळत नकळत माझ्या विजयच्या हातून काही चूक झाली असेल तर ती चूक तू माझ्या पदरात घाल, त्याची शिक्षा तू मला दे. पण त्याचा छळ थांबव, माझ्याच्याने नाही बघवत ग, त्याचा छळ थांबव, त्याचा छळ थांबव. नाही बेटा, नाही. तुझ्या विजयने कोणतीही चूक केली नाही. चूक आहे ते माझ्या रीटाची. तो तिच्या होऊ शकला नाही म्हणून तिने आत्महत्या केली. विजय जागी दुसरं कोणी असत तर प्रेमाचे नाटक करून तिला फसवलं असत. अंकल, तुमच्या बोलण्याने माझ्या मनावरच मोठं दडपण उतरलंय. मलाही तुमची मुलगी म्हणून आशीर्वाद द्या. गॉड ब्लेस यू बेटा, गॉड ब्लेस यू. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो. Please stop it. For God's sake, please stop it, Rita. Stop it. जगू दे. त्या दोघांना सुखाना जगू दे, रीटा. त्या दोघांना सुखाना जगू दे. प्लीज त्या दोघांना सुखाना जगू दे. धर 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 धर. मामा, 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 विजय, मामा, 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 विजयला काय झालं? अत्यंत प्रक्षुब्ध झालाय. हातात पुढे जाऊ नको. आता हायदोस मांडलाय. काय करी आता? देव नाहीये. नाही मामा, मला माझ्या विजयकडे गेलंच पाहिजे. थांब बेटा, पुढे जाऊ नकोस. मामा, पूजा, पूजा, मामा, दारुगढ़
आलीस कशी चालती हो, हात लावू नकोस त्याला, तो तुझा पती नाहीये, त्याच्यावर फक्त माझा अधिकार आहे, मला अधिकार आहे, तो तुझा पती नाहीये, त्याच्यावर फक्त माझा अधिकार आहे, फक्त माझा अधिकार आहे, फक्त माझा अग्निदेवतेच्या साक्षीनं मी त्यांच्याबरोबर सप्तपदी चालली, त्यांच्या सुखदुःखाची जोडीदारी म्हणून मी या वासुगृह प्रवेश केलाय. माझ्याच घरात मला चालती हो म्हणणारी तू कोण? तू आत्महत्या केलीस ती केवळ तुझ्या हट्टापायी. तुझी अमंगल इच्छा कधी पूर्ण होणार नाही. मंगळसूत्राच्या पवित्र मण्यांची लक्ष्मण रेषा तू कधी ओलांडू शकणार नाहीस. माझी देवावर अपार श्रद्धा आहे, तोच माझ्या सौभाग्याचं रक्षण करेल, तोच रक्षण करेल. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडनं परत मिळवले होते, मग तू कोण? माझा विजय मी परत मिळवी. होय, माझा विजय मी परत मिळवी, माझा विजय मी परत मिळवी, माझा विजय मी परत मिळवी. येत्या 3 दिवसाच्या आत माझ्या विजयला मी घेऊन जाईन. विजय, 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 शुद्धीवर ये, विजय शुद्धीवर ये, विजय, विजय, उठ, सावकाश. आओ मामा. विजय, पूजा. आपण विजयला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. नको मामा. अग, त्याचा आता काही उपयोग होईल असं मला खरंच वाटत नाही. अग, आपण कमी का उपचार करून बघितले? म्हणजे माझा माझ्या भक्तीवरती पूर्ण विश्वास आहे मामा. माझ्या समाधानासाठी आपण त्याला दत्त दर्शनाला घेऊन जाऊ. जशी तुझी मर्जी.
धीर सोड नकोस सगळं काही ठीक होईल. मी लिहून दिलेले औषध लगेच घेऊन या आणि रक्ताची तेवढी ताबडतोब व्यवस्था करा. मामा मी औषध घेऊन येतो लवकर. डॉक्टर डॉक्टर प्लीज प्लीज काय करून माझ्या विजयला वाचव. त्यासाठी आमचे सर्व प्रयत्न चालूच आहेत पण साधारणपणे 24 तास गेल्याशिवाय आम्हाला काही सांगता येणार नाही. हो नाही डॉक्टर माझा विजय वाचला पाहिजे. माझा विजय डॉक्टर मी तुमच्या पाया पडते हो माझ्या विजयला. तसं काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. आमचे प्रयत्न चालू आहेत. माझ्या विजयला काही होणार नाहीये. डॉक्टर माझा विजय वाचला पाहिजे. पूजा धीर धर खरं काही होणार नाही. डॉक्टर डॉक्टर आता ठीक आहे आपण बाहेर थांबू शकता. चल पूजा चल. विजयला सांभाळा. कुठेसाठी सोडून धक्का आडवू मला. आता दत्तगुरुच माझ्या हाकेला होती. त्याच्या चरणी मस्त कपटून माझ्या विजयाच्या प्राणांची मी भीक मागणार आहे. तुझा Thank you.
साहेब सुरुंग पिरून झालेत, लावायचे का? अरे आताच नाही, अजून 2 तास अवधी आहे. विजयला घेऊन जाणारच. तो माझाय सैतान, तो माझाय संहार करा. Thank you.
आश्चर्य तुमचा विजय शुद्धीवर आला विजय विजय पूजा पूजा बेटा पूजा 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 अगं आपला विजय शुद्धीवर आलाय होय आपला विजय बरा झालाय खरंच मामा होय बेटा अगं तुझी पुण्याही कामाला आली दत्त दिगंभरा तुझीच कृपा आहे लक्ष्मीच्या पावलानं माप उलथून सुख समृद्धी घेऊन खऱ्या अर्थानं ग्रह प्रवेश कर Ha 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 ha!